आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. हॅलो सई. हा ये बोला ना. तुला माहितीये मी काय बोलायला फोन केलाय ते? हो मला माहितीये, पण आई सारखं सारखं त्याच विषयावर बोलून काहीच उपयोग होणार नाही माहितीये ना तुम्हाला. माहितीये ग, पण प्रश्न माझ्या मुलाच्या भविष्याचा आहे ना. त्याचं सगळं चांगलं व्हावं म्हणून एक आई म्हणून मी प्रयत्न करत राहणारच ना. आई तुम्ही नका काळजी करू, सरांचं सगळं चांगलंच होणार आहे. तसं झालं तर आनंदच आहे ग, पण आता जे काही घडतंय ना त्यावरून गोष्टी आणखीन बिघडतील की काय याचीच भीती जास्त वाटते. काही झालंय का पुन्हा? त्या बिझनेस टूरला देवांश सोबत अंजली चालली आणि हे मला अजिबात आवडलेलं नाही. नुसतं हूच म्हणायचंय तुला. आई आपलं बोलणं झालंय ना यावर. मला ना तुझी कमालच वाटते. तुझा नवरा एका परक्या मुलीबरोबर बाहेरगावी जायला निघालाय आणि तुला काहीच वाटत नाहीये? नाही वाटत, कारण माझा देवांश सरांवर पूर्णपणे विश्वास आहे. त्यांच्याकडून चुकूनही अशी चूक नाही होणार. आता ह्यावर मी काय बोलू? तू फक्त देवांशी बायको नाहीयेस, गुड लक आहेस तू त्याच. तुला आठवतंय ना मागच्या वेळेला त्याच्या बरोबर मीटिंगला गेली होतीस तेव्हा किती फायदा झाला होता आपला, आणि आता तर त्या ऍपचा तुम्ही ब्रँड अम्बॅसिडर होणार आहात. म्हणून मला असं वाटत बाळा देवांजी बरोबर तू असायला हवं. आई मला कळतंय मी सरांसोबत जावं म्हणून तुम्ही सगळं बोलताय, पण खरं सांगू का, सरांना कोणाची गरज नाहीये. अगं, आणि ते ज्या कामासाठी चाललेत ना त्या कामात त्यांना नक्की यश मिळेल बघा तुम्ही. अगं पण मी, आई मी सांगितलं ना तुम्हाला, विक्रमने माझ्यावर जे काही आरोप लावले त्याने जो काही खोटारडेपणा केलाय जोपर्यंत मी प्रूव्ह नाही ना करत तोपर्यंत मी आपल्या घरात पाऊल ठेवणार नाहीये. तुम्ही काळजी घ्या स्वतःची आणि सरांची पण. ठेवते. Hey, hi, good morning. Good morning. Good morning, hi. Please bas. Dago? Baki sage papers vagere neat ahet na? I mean, tikade tour la gela nantar mala somorcha company che sage details neat lagtil na? Yes sir, tumhala havi asleli sagi information ya file madhe. Perfect. Namaskar ma'am. Namaskar. Yeah. Thank you. Okay. I guess sage okay. आणखी काही लागलं असतं मी सांगतो तुम्हाला. हो सर, तुम्ही टूरवर असताना मी तुमच्या टच मध्ये राहीन, कधी काय लागलं तर कॉल करा. बाकी टूरला जायची सगळी तयारी झाली? या ऑलमोस्ट ऑलमोस्ट सगळी तयारी झाली. ओके, सो विश यू अ व्हेरी हॅपी जर्नी अँड बेस्ट ऑफ लक. थँक्यू सो मच. ठीक आहे, मग मी येऊ. या, बाय सर. बाय मॅम. जानू तू प्लीज असं बघू नकोस ना माझ्याकडे, मला मला भीती वाटत. भीती वाटते? तुला माझी भीती वाटते? मला घाबरला असतास ना तर मला हवंय ते केलं असतस, तसा वागला असतस तू. जानू 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 ओके फाईन फाईन. माते माते काय झालंय ते नीट सांगा तरी आम्हास. देवांश चेष्टा करू नकोस हा, मस्करी करायचा माझा अजिबात मूड नाहीये. ओके 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 नाही करा मस्करी अजिबात नाही. काय झालंय, का रागवलीस? तुला माहितच नाहीये ना मी का रागवले ते. त्या अंजलीला घेऊन चाललायस तू बिझनेस ट्रीपवर? बोल ना, आता का गप्प बसलास? सांग ना मला, तिला घेऊन जातोयस टूरवर तू? देवांश मी अगदी स्पष्टपणे सांगते,
तुझ्या बरोबर ट्रीपला यायचा हक्क फक्त आणि फक्त सईच आहे. त्या परक्या मुली बरोबर जाणार आहेस तू ट्रीपवर? ओके, मला सांग, तू सईंना विचारलं होतं ना की देवांश बरोबर बिझनेस टूरला जाणार का? हो, एक दोनदा सांगितलं. काय म्हणाला त्या? नाही म्हणाले. एक्झॅक्टली. जर त्यांचीच इच्छा नाही आहे माझ्या बरोबर यायची तर मग मी जबरदस्ती का करणार? देवांश, अरे तिला राग आलाय, तिचा हट्ट नाही हा. तू तिला घराबाहेर जा म्हणून सांगितलंस ना, म्हणून दुखावली आहे ती आणि म्हणून ती अशी वागतेय. तिला अडवून धरायचंय म्हणून असं नाही वागत आहे ती, नाहीतर मग ती त्या इव्हेंटला पण आली नसती ना. ओके ओके, मान्य करतो, माझी चूक झाली. मी त्यांची माफी सुद्धा मागितली ना. जाणं मी त्यांना म्हणालो जे काही झालं ते सगळं विसर आणि तीच घरी चला, पण त्यांना ऐकायचंच नाही, अजिबात ऐकायचं नाही. तू तिला नीट समजवलं नशी. कम ऑन, माझ्या परीने मला जसं समजवता येईल मी समजवण्याचा प्रयत्न केला, पण त्या किती हट्टी आहे माहितीये ना तुला. आता मी काय हात धरून घरी येऊन येणार आहे का त्यांना? काही पण. आणि यु नो व्हॉट, मी ना मी मुद्दाम अंजलीला घेऊन चाललोय बिझनेस टूर. म्हणजे त्यांना कळेल, त्यांना काहीतरी फील होईल. मला माहितीये त्यांना आवडणार नाहीये मी अंजली बरोबर गेलो तर. ऍटलिस्ट मी असं काहीतरी केल्यानंतर तरी लवकर घरी येतील ना त्या, म्हणून करतोय मी सगळं. देवांश, मला हे अजिबात पटत नाही. आणि सई तुझ्या बरोबर असली तर मला काळजी नसेल ना, माझी चिंता मिटेल. नाहीतर तिथे गेल्यावर सतत मला हे वाटत राहणार की तू नीट जेवलास का, तुझी औषधं नीट घेतलीस का, तुला बरं वाटतंय का. माझ्या जीवाला घोर लागेल रे बाळा. मला कळते तुझी तळमळ, पण मी खरं सांगू, आय स्वेअर तुझी जितकी इच्छा आहे ना माझ्या बरोबर सईंनी यावं, त्यापेक्षा कितीतरी जास्त माझी इच्छा आहे की त्यांनी खरंच माझ्या बरोबर यावं या टीमला. पण मी काय करू, त्या नाही ऐकत आहे, किती अटकी आहे माहिती आहे ना. आणि त्यांनी आता ठरवलंय ना, जोपर्यंत त्या स्वतःला प्रूव्ह करणार नाही तोपर्यंत त्या घरात सुद्धा येणार नाही, मग तुमची तर गोष्टच होत नाही. शंभर वर्ष आयुष्य आहे तुझ्या सुनेला. मेसेज आलाय. सर, तुम्ही बिझनेस ट्रिपला जाताय ना, मला माहिती आहे तुम्हाला स्वतःचे बॅग नाही भरताय, सगळं काही कोणतं नुसतं बॅग मध्ये. पण मी जर असते ना तर तुम्हाला तुमची बॅग भरून दिली असती. पण आता मी नाहीये ना, त्यामुळे तुम्ही आईकडून बॅग भरून घ्या. आणि सर, तुमची तब्येत अजून पूर्णपणे बरी नाही झालेली, त्यामुळे प्लीज स्वतःची काळजी घ्या. कामात कितीही बिझी असलात ना तरी पण खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष नका करू. स्वतःची काळजी घ्या. हॅपी जर्नी. बघितलंस ना देवा, तिला किती काळजी आहे तुझी. कस बस स्वतःच्या डोळ्यातलं पाणी लपवत होती. ती शरीराने जरी इथे नसली ना तरी चित्त मात्र तुझ्या जवळच आहे तिचं. शरीराने सुद्धा इथे राहायला काय प्रॉब्लेम त्यांना? याच उत्तर तुला माहिती आहे. म्हणूनच गप्प बसलो ना. अजूनही वेळ गेलेली नाहीये देवांश, त्या बिझनेस टूर वर येण्यासाठी तू प्लीज तिला कन्व्हिन्स कर ना. ऐकेल ती? ऐकणार. खूप हट्टी आहेत मला माहितीये ना. आणि तू काही कमी हट्टीयेस का? मला सांग, तू मला नेहमी म्हणतेस ना की आपल्या हातात जर काही गोष्टी नसल्या तर मग आपण त्या परमेश्वराकडे सोपवायच्या, बरोबर? मी माझं आणि सईंचं परत एकत्र येणं आता देवावर सोपवलं. आय एम शुअर, मला माहिती आहे की आम्ही कधीतरी एकत्र नक्कीच येणार आहोत, पण कधी हे मी नाही, हे देव ठरवणार.
एकदाचा नको. हा जरा छान वाटेल. हा एअरपोर्ट लुकला ठेवते. देवांसोबत डेट नाईटला जाताना मी हा स्ट्रेस घालेन. खूप खुश आहेस ना तू? ऑब्विसली मॅम, तुम्ही ना इमॅजिन पण नाही करू शकणार मी किती हॅपी आहे. आणि ऑल थँक्स टू यू, तुमच्यामुळे मला इतकी मोठी गोल्डन अपॉर्च्युनिटी मिळाली. आय लव्ह यू, थँक्यू सो मच. मला वाटलंच होतं तू अजून घरातून निघाली सुद्धा नाहीयेस, पण मेंटली घरातून निघून विमानात बसून तिथे पोहोचली सुद्धा अशी नाही का? तू मला कसं कळलं? तुम्ही ते माइंड रीडिंग वगैरे करता का? कव्वाला कव्वाला. मॅम ते तुम्ही फ्लाईटचे तिकीट बुक केले असतील ना, ते सगळे बिझनेस क्लास असतील ना? हाव कसली मज्जा येणार आहे. मी सेकंड टाइम बसणार आहे अशा बिझनेस क्लास फ्लाईट मध्ये वगैरे. आय नो, आता लाईफ टाइम मला हेच करायचं, बिझनेस क्लास टू VIP ट्रीटमेंट. VIP ट्रीटमेंट वरून आठवलं, तिथे आम्हाला रिसीव्ह करायला लोक येतील ना. एअरपोर्ट वर मस्त फ्लावर्स वगैरे घेऊन आणि 5-star हॉटेल मध्ये बुकिंग आणि सगळं. हा तिकडे शाळा काय झालं? मग काही चुकीचं बोलले का मी? फोकस चुकतोय तुझा. मी तुला देवांश बरोबर कशासाठी पाठवते हे विसरू नकोस. फक्त मज्जा मारायला पाठवत नाही मी तुला. तू तिथे जरी बिझनेस टूर वर जात असलीस तरी ही फक्त बिझनेस टूर नाही, मिशन वर जातेस तू. आणि जर का तू या मिशन मध्ये फेल झालीस तर यापुढे आयुष्यात मी तुझी कधीही मदत करणार नाही. वैरवी मॅम, मला चांगलंच माहिती तुम्ही माझा यूज फक्त सईचा काटा काढायला करून घेताय, पण रियालिटी ही आहे की तुम्ही मला नाही, मी तुम्हाला यूज करतेय. तुमचा सपोर्ट घेऊन मी मला हवं ते सगळं अचीव करणार आहे. हॅलो, जागे वा, लक्ष कुठे आहे? माझं लक्ष तुम्हाला काय म्हणायचंय ना ते कम्प्लिटली आणि क्लिअर कट कळलंय मला. मी हॅपी आहे याचा अर्थ माझा फोकस हललाय असा नाही. तुम्ही बघाच आता ना, या बिझनेस ट्रिप वरून रिटर्न येईपर्यंत देवांश द पावर्ड सैला कायमचा विसरला असेल. देवांशच्या मनात आणि तोंडात आता फक्त एकच नाव असेल, अंजली अंजली आणि अंजली. मी येऊ का? हा या. तू कशाला आली तिकडे? असं का बोलताय तुम्ही? खर तर ना मला तुझ्याशी बोलायची पण इच्छा नाहीये. तू जा बघू इकडून. प्लीज असं नका ना बोलू. मग कसं बोलू? आता गेल्या वेळेस जेव्हा तू माझ्या घरी आली होतीस तेव्हा मला किती आनंद झाला होता. तुझं मी स्वागतही केलं होतं ग. मला वाटलं होतं की माझ्या घरी माझी सून आली आहे. तू तू काय केलं? मला फसवलं आणि वरून सगळी लग्नाची कागदपत्र घेऊन पळाली. माझा विश्वासघात केलास तू. त्याचीच तर शिक्षा मिळते मला. सॉरी आई, मी खूप दुखावलंय तुम्हाला, खूप वाईट वागले तुमच्याशी. काय म्हणालीस तू? हेच की मी खूप चुकीचं वागले. नाही नाही नाही, त्याच्या आधी काय म्हणालीस तू? तू मला आई म्हणून हात मारली?
सॉरी काकू, मला पुन्हा पुन्हा तुमच्याशी खोटं बोलावं लागतंय. पण मी तरी काय करू, तुमच्या मुलानेच माझ्यावर ही वेळ आणली. सुभाषना, आणि पुन्हा असं वागू नको. नाही आई, खर तर माझ्या हातून खूप मोठी चूक झाली. म्हणजे विक्रम माझ्यावर एवढं प्रेम करतो हे मला माहित असून सुद्धा मी त्याच्याशी असं वागले आणि याच गोष्टीची मला आता शिक्षा मिळाली. पण विक्रम तसा नाही, मला माहिती आहे ना. विक्रम मला कधीच रागावणार नाही, मला कधी दुखावणार नाही, अगदी फुलाप्रमाणे जपेल तुम्हाला, राणीसारखं ठेवेल. आणि म्हणूनच मला आता अग्नीच्या साक्षीने विक्रमशी लग्न करायचं. काय म्हणालीस, तुला विक्रमशी लग्न करायचंय? तू खरं बोलतेस ताई? हो आई, मला विक्रमशी लग्न करून या घरात यायचंय आणि इथे त्याच्यासोबत सुखाने संसार करायचा. तुला माहित नाही सई, तू हे बोलून मला किती आनंद दिलायस ते. अगं विक्रमचं जसं स्वप्न होतं ना की तू त्याची बायको व्हावीस, तसं माझंही स्वप्न होतं ग की तू माझी सून व्हावीस. कसं आहे ना सई, विक्रम कधी आला तर घरी येतो तर कधी येतही नाही ग, आणि मी घरात एकटीच असते ग. आणि आता तू आलीस म्हटल्यावर त्याचे आपसुकच पाय घराकडे वळतील बघ, आणि मला तुझी सोबतही होईल हो की नाही. आणि हो, मला विक्रमची वाटत असलेली काळजीही मिटेल ग. आणि खरं तर सई, मला तुम्हा दोघांना ना खूप चांगला संसार करताना बघायचंय ग. आई तुम्ही अजिबात काळजी करू नका, तुमची सगळी स्वप्न आता पूर्ण होणार आहे. मीच काय बोलत बसले तुझ्याशी, ही आनंदाची बातमी आहे ना, तू आत्ता विक्रमला दे, मग बघ कसा आनंदाने नाचायला लागेल. कर 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 ना, त्याला फोन कर आणि ही बातमी सांग त्याला. कर आई, मी म्हणजे मी कसा फोन करू ना, मला लाज वाटते. अगो बाई हो का, मी करते मग त्याला फोन. ठीक आहे, अरे आई, हाय बोल. हॅलो, अरे विक्रम, आपल्या घरी कोणाला माहितीये का? लेट मी गेस, कोल्हापूरची मावशी आली असेल म्हणून तर तू एवढी खुश आहेस. अरे नाही रे, त्यापेक्षा पण खास व्यक्ती आली आपल्या घरी. त्यापेक्षाही खास म्हणजे कोण? अरे सई आली. सई? आणि खरा तर आनंदाचा भक्का तुला आत्ता बसणार आहे. म्हणजे? अरे म्हणजे सईची काय इच्छा आहे ना, ते जर तुला कळलं ना तर तू आनंदाने नाचायलाच लागशील. आई प्लीज, मला काय ते क्लिअरली सांग ना, पटकन सांग ना, मला काही कळत नाही प्लीज. सांगते रे बाबा, सईला तुझ्याशी रीत तर अगदी अगदीला साक्षी म्हणून लग्न करायचंय. आई काय बोलतेस तू, खरंच म्हटलं होतं ना तुला की तुला आनंदाचा धक्का बसेल म्हणून. आई तू खरं सांगतेस? नाही, हे बघ आई तू गंमत करू, माझा विश्वास नाही यावं प्लीज प्लीज प्लीज. मग सईने स्वतःच्या तोंडून सांगितल्यावर विश्वास बसेल? बोल सईशी. आई हॅलो. हॅलो. हा बोल. मी काय बोलू सई, तू बोल. आई म्हणते ते खरंय सई? हो सई. सई तुझ्या तोंडून हे ऐकायला माझे कान तर रचले होते ग.
वाटतं मी ना खूप खुश आहे, खूप जास्त खुश आहे सई. नाही माहित मिळवण्यासाठी मी जीवात रान केलंय ते कळत आहे मला. ते म्हणतात ना सबर का फल मिठा होता. फायनली फायनली मला ते हवं होतं, ते एकदम मिळालं. विक्रम मी खूप तुझा वेळ वाया घालवला ना, पण ही वेळ जाणं पण गरजेचं आहे ना, कारण वेळेनुसार माणसांचे खरे चेहरे पण समोर येतात. मला वाटायचं माझ्या माणसांशी मी प्रामाणिक वागते, प्रामाणिकपणे बोलते, तर ते कधीच माझ्यावर शंका घेणार नाही. पण तसं नाही झालं. ज्या माणसांना मी एवढा जीव लावला त्यांनी मला त्यांच्यापासूनच दूर केलं. विक्रम आता खरं सांगू का, मला पूर्णपणे खात्री पटली की फक्त तुझंच माझ्यावर प्रेम, म्हणूनच मला तुझ्याशी लग्न करायचं.